हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओतून आपण मराठी विषयातील शब्दांच्या जाती हा व्याकरणाचा घटक अभ्यासणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शब्दांच्या जातीमध्ये सर्वप्रथम आपल्याला आहे नाम तर नाम म्हणजे काय तर प्रत्यक्षात असणाऱ्या प्रत्यक्षात असणाऱ्या म्हणजे आपण ज्याला बघू शकतो किंवा आपण ज्याला जाणीव करून घेऊ शकतो ज्याची जाणीव करून घेऊ शकतो म्हणजे प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या आता कल्पनेने जाणलेल्या म्हणजे काय की जे आपण कल्पित आहेत म्हणजे जसं स्वर्ग असेल नर्क किंवा आपसारा या कल्पनेने जाणलेल्या वस्तू आहेत ते आपण बघू शकत नाही तसं प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूच्या नावाला आणि त्यांच्या गुणधर्माला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात नाम असं म्हणतात त्याचे उदाहरण काय आहेत तर देश हे नाम आए, एक नाम आहे मराठी एक नाम आहे सोपान एक नाम आहे आणि सौंदर्य हे सुद्धा एक नाम आहे आता अप्सरा सुद्धा एक काय आहे नाम आहे परंतु अप्सरा आपण बघत नाही राक्षस हे सुद्धा एक नाम आहेत ते आपण बघू शकत नाही तसंच आपल्याला आता त्याच्यानंतर बघायचं आहे नामाचे प्रकार तर नामाचा पहिला प्रकार आहे बघा सामान्य नाम आपण त्याला म्हणू शकतो की जनरल म्हणजे एक सामान्य नाम तर सामान्य नाम कशाला म्हणायचं तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला एक सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असं मानतात बघा त्या पदार्थामध्ये एक समान गुणधर्म असतो म्हणजे काय तर नदी आता नदी हे एक एक काय आहे सामान्य नाम आहे परंतु नदीचा एक गुणधर्म असतो की ती वाहत जाते पाणी काय करते वाहत नेते नदीमध्ये एक समान गुणधर्म आहे आता मुले मुलांमध्ये काय एक समान गुणधर्म असतो शाळा शाळा म्हणले की तिथे विद्यार्थी शिकतात कोणतीही शाळा असो म्हणजे शाळेमध्ये एक समान गुणधर्म आहे शिकण्याचा आणि शिकवण्याचा तसं मुलगा नदी शाळा फूल कळप वर्ग गर्दी हे कसे आहेत एक सामान्य नामं आहेत तर नंतर बघायचं आपल्याला विशेष नाम तर विशेष नाम म्हणजे काय तर ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट एका व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला काय म्हणतात विशेष नाम म्हणतात बघा आपण सुरुवातीला सामान्य नाम बघितलं होतं परंतु त्या सामान्य नामामध्ये काय होतं की एक विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख होता आता बघा मुले मुले काय झालं एक सामान्य नाम झालं परंतु मुलामधील एक मुलगा कोणता वैभव आता वैभव काय झालं एक विशेष नाम झालं कारण त्याच्यामध्ये त्या समूहाचा किंवा त्या जातीचा बोध होत नाही परंतु त्यातील काय काय विशिष्ट व्यक्तीचा म्हणजे वैभवचा काय होतो आपल्याला बोध होतो त्याच्यामुळे आता मुली मुली एक सामान्य नाम झालं पण मुलीमधली एक मुलगी गंगा गंगा हे काय झालं विशेष नाम झालं फुले पण फुले एक सामान्य नाम झालं परंतु फुलांमधील एक फुल जाई हे काय झालं विशेष नाम झालं म्हणजे ज्या नामाने जातीचा बोध होत नाही परंतु त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला काय म्हणतात विशेष नाम असं म्हणतात नंतरचा पाहिजे आपल्याला भाववाचक किंवा धर्मवाचक नाम तर बघा ज्या नामातून प्राणी वस्तू यांचा काय होतो गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला काय म्हणतात भाववाचक असं म्हणतात आता इकडं एक उदाहरण घ्या शाळा सुंदर आहे तर सुंदर हे काय झालं भाववाचक नाव झालं शहाना हे एक भाववाचक नाव झालं श्रीमंत एक भाववाचक नाव शांत हे भाववाचक नाव आहे गोड गुलाम आता भाववाचक नाव कसं ओळखायचं की त्याला य त्व पना इ वा हे कसे प्रत्यय लागलेले असतात तर नंतर पाहिजे आपल्याला धातुसाधित आता जी नामे धातूपासून बनतात त्याला काय म्हणतात धातुसाधित नामे असं म्हणतात बघा चालणे हा एक व्यायाम आहे तर चालणे हे काय झालं धातुसाधित नाम झालं बघा त्याला खेळणे आवडते खेळणे हे काय झालं धातुसाधित नाव झाले नंतरचं पाहिजे आपल्याला सर्वनाम तर बघा नाम झाला तर आपल्याला सर्वनाम पाहायचे सर्वनाम म्हणजे काय तर नामाच्याऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असं म्हणतात एखाद्या वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती परत परत होऊ नये म्हणून नामाऐवजी एक शब्द विकारी शब्द वापरतो त्याला आपण काय म्हणतो सर्वनाम असं म्हणतो म्हणजेच नामायवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतो उदाहरणं काय आहेत मी तू आपण स्वतः जो काय काय सर्वनामाचे उदाहरणं आहेत सर्वनामाचे प्रकार कोणकोणते आहेत तर पहिला आहे बघा पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक म्हणजे काय तर बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला व्याकरणात काय म्हणतात पुरुष म्हणतात बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला आता आपण स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणतात नंतर आपण दुसरे विषयी बोलतो किंवा लिहितो त्याला द्वितीय पुरुषवाचक म्हणतात आपण तिसरे विषयी बोलतो किंवा लिहितो त्याला काय म्हणतात तृतीय पुरुषवाचक म्हणतात आता बघा आता आपल्याला बघायचंय प्रथम पुरुषवाचक तर बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्व नामे वापरतो त्यांना काय म्हणतात प्रथम पुरुषवाचक म्हणतात मी शाळेत जाणार आता मी एका झालं प्रथम पुरुषवाचक झालं आम्ही सहलीला जाणार तर एका झालं प्रथम पुरुष प्रथम पुरुषवाचक झालं आपण आपण खेळ खेळूयात हे काय झालं प्रथम पुरुषवाचक झालं म्हणजे बोलणारा काय करतो स्वतःचा उल्लेख करतो परंतु त्या स्वतःचा उल्लेख करताना काय वापरतो जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं मानतात नंतर जर बघा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आपण ज्याच्याशी बोलतोय त्याचा उल्लेख करताना जी सर्वनाम वापरतात हो त्याला काय म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरतात बघा तू तू कधी येणार तुम्ही काय आणलं आपण कधी जायचे हे जे आहेत म्हणजे जसे आपण बोलतोय त्याचा उल्लेख करताना तू तु, तुम्ही आपण हे जी सर्वनामे आपण वापरतो त्याला काय म्हणतो आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असं म्हणतो नंतर आहे बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे बोलणाऱ्या ज्या दोन व्यक्ती आहेत तिसऱ्याबद्दल बोलतात त्यावेळेस तृतीय पुरुषवाचक सर्वनामे वापरतात बघा बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे बघा तो तो शाळेत जातोय ती अभ्यास करते ते नंतर त्या हे जे शब्द आहेत ते कसे आहेत तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत नंतर बघायचं आपल्याला दर्शक सर्वनामे दर्शक नावात त्याच्या काय दाखवणे आहे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्यांना काय म्हणतात दर्शक सर्वनामे म्हणतात बघा हा ही हे आणि तो ती ते हे काय आहेत दर्शक सर्वनामे आहेत हा ही हे जवळच दाखवण्यासाठी आणि तो ती ते लांबच दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामे वापरतात नंतर आहे बघा संबंधित सर्वनामे वाक्यामध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी जो संबंध दाखवणारे सर्वनाम असते त्यांना काय म्हणतात संबंधित सर्वनामे जो जी जे आणि ज्या हे काय आहेत संबंधित सर्वनामे आहेत नंतर बघा प्रश्नार्थक सर्वनाम तर ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यामध्ये काय करण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला काय म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात बा कोण काय कोणास कोणाला आणि कोणी हे काय आहेत प्रश्नार्थक सर्वनामे आहेत नंतर बघा की सामान्य किंवा अनिश्चित अनिश्चित म्हणजे निश्चित नाही असं प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक वाक्याव्यतिरिक्त इतरत्र वापरलेली कोण काय ही सर्वनामे सामान्य नाव किंवा अनिश्चित सर्वनामे मानतात बघ बघा की कोणी कोणास हसू नये याच्यामध्ये अनिश्चित असं काहीच नाही कोणाबद्दल म्हटलं ते काही माहीत नाही म्हणजे कोणी कोणास हसू नये काय एक अनिश्चित सर्वनाम आहे नंतरचं बघा त्या पेटीत काय आहे काय म्हणजे काय एक अनिश्चित सर्वनाम काय काय अनिश्चित सर्वनाम आहे नंतर बघा कोणी कोणास हसू नये याच्यामधलं कोणी हे काय अनिश्चित सर्वनाम आहे नंतरच बघायचं आपल्याला आत्मवचक सर्वनाम जेव्हा स्वत व आपण त्या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो त्यावेळेस काय होतो आत्मवाचक सर्वनाम घडतं बघा मी स्वतः त्याला पाहिले स्वत म्हणजे त्याचा अर्थ काय होतो स्वतःच बघितले आपण अभ्यास केला तर पास होऊ आता आपण आपण म्हणजे कोण स्वतःविषयी बोलायला आत्म म्हणजे स्वतःविषयी बोलला आपण माझे काम करावे आपण म्हणजे कोण आपण माझे काम करावे म्हणजे स्वतःचं ते नंतर आपले काम आपण करावे म्हणजे आपले म्हणजे काय स्वतःचे काम स्वतः करावे असं त्याचा अर्थ होतो नंतरचं बघायचं आपल्याला विशेषण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो विशेषण म्हणतो बघा विजय हुशार मुलगा आहे तर विजय नाम आहे आणि त्याच्याबद्दल हुशार एक विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणजे हुशार काय झालं विशेषण झालं मी सातव्या येत आहे मी काय झालं नाम झालं आणि सातव्या येते सॉरी मी सातव्या येते शिकते तर सातव्या हे काय झाले नामाबद्दल विशेष माहिती सांगितलं त्यामुळं ते विशेषण झालं बघा विशेष म्हणजे काय तर विशेषण ज्या नामाबद्दल अशी माहिती सांगते त्याला विशेष असं म्हटलं जातं विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगतं त्याला विशेष असं म्हटलं जातं तर विशेषणाचे जा प्रकार कोणते आहेत तर बघा पहिला आहे गुणवाचक म्हणजे ज्या विशेषणाच्या ना जै विशेषणाच्या योगाने नामाचा गुण किंवा विशेष माहिती दाखवली जाते त्याला काय म्हणतात गुणवाचक विशेषण बघा चांगली मुले मुले नाम झालं आणि चांगली हा गुण झाला म्हणून चांगली मुले याच्यामध्ये काय आहे इथे गुणवाचक विशेषण घडतं नंतर काळा कुत्रा याच्यामध्ये काळा हा काय आहे त्याचा गुण आहे किंवा विशेष आहे म्हणजे काळा कुत्रामधील काळा हा काय झाला गुणवाचक विशेषण झालं चांगली हे गुणवाचक विशेषण झालं हिरवे रान पैकी हिरवे काय झालं गुणवाचक विशेषण म्हातारी माणसे म्हातारी काय झालं गुणवाचक विशेषण झालं नंतर बघा संख्यावाचक विशेषण ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखवली जाते त्याला संख्यावाचक विशेषण असं म्हणतात बघा एक दोन पंधरा पुष्कळ थोडी हे संख्यावाचक विशेषणाचे उदाहरणे आहेत नंतर बघा क्रमवाचक जी विशेषणे नामाचा दाख क्रम दाखवतात म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा त्याला काय म्हणतात क्रमवाचक विशेषणे म्हणतात आवृत्ती आवृत्ती म्हणजे काय जे संख्या पटीत असते निंपट तिप्पट दुप्पट त्याला काय करतात त्याला काय म्हणतात आवृत्तीवाचक विशेषणे असं म्हणतात नंतर बघा सार्वनामिक विशेषणे म्हणजे काय सर्वनामापासून बनलेले विशेषण असते त्याला काय म्हणतात सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात हा मनुष्य माझे पुस्तक तिच्या वह्या आता माझे तिच्या हा काय आहे सर्वनाम आहे त्याच्यामुळे हे काय आहे सार्वनामिक विशेषणे आहेत नंतर जे बघा धातुसाधित धातुसाधित म्हणजे काय जी विशेषणे धातूपासून कृदंत बांधतात आणि कृदंताचा वापर करून विशेषणे सारखा त्याचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात धातुसाधित विशेषणे असं म्हणतात बघा उदाहरण आहेत सडलेली फळे हसरी मुले नंतर विश्चन। जे बघा अधिविशेषण जे विशेषण विशेषाच्या आधी येतं त्याला अधिविशेषण म्हणतात आणि जे विधिविशेषण जे विशेषण शेशन, विशेषणाच्या नंतर येतं त्याला विधिविशेषण असं म्हटलं जातं तर या व्हिडिओमध्ये एवढंच हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद